सुप्रभातम। संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर दाते मोक्ष पदाचे, ईश्वर तत्वांचे वाटाळे संत हेच रोकडे। संत चरणी ज्यांचा हेत त्यांचा ऋणी रुक्मिणीकांत। श्री महाराजांच्या आज्ञेवरून गुरुमाय परिक्रमास निघाली। लक्कडकोटच्या झाडीतून श्रीराम जयराम जय जय रामची धून गात अगदी रमत्या जोग्याप्रमाणे त्यांचं मार्गक्रमण सुरू होतं। हळूहळू संध्याकाळ झाली। निरनिराळ्या पक्ष्यांचे थवे आपापल्या घरट्याकडे परतत होते। दिवसा झाडांच्या फांद्यांमधून डोकावणारा प्रकाश त्या घनदाट जंगलात आता मात्र दिसेनासा झाला आणि काळोखाचं हळूहळू साम्राज्य पसरू लागलं। आपला जठराग्नी तृप्त करण्याकरता निघालेला कोल्ह्याचा परिवार त्यांच्या दृष्टीस पडला। त्या जंगलात त्यांनी लाकडं गोळा केलीत आणि धुनी पेटवली। धुनीजवळ अर्धपद्मासनात बसून तारक मंत्राचा जप अव्याहतपणे सुरू होता। काही क्षणातच त्यांची स्वारी नामधून गाता गाता अगदी देहभानच विसरली। नामाची तंद्री लागल्यानं डोलू लागलेत। वैखरी वाणीनं चाललेली धून हृदयाच्या गुहेमध्ये विसावली। त्या प्रवाही रामनामाच्या धुनीपुढे अग्निनारायणाची स्वारी देखील लाजून राखेमध्ये लपूनच बसली। श्री महाराजांच्या कृपेनं जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा अद्भुत चमत्कारच झाला। भानावर आल्यावर त्यांच्या लक्षात आलं आपल्या पायांचे तळवे अगदी हळुवारपणे कोणीतरी चाटतंय। गुदगुल्यांची त्यांना जाणीव झाली। त्याने पटकन पाय मागे घेतले, डोकं उचलून स्वतःच्या पायाकडे नजर टाकली, तर काय आश्चर्य, वाघांचे दोन छोटे बच्चे त्यांचे पाय चाटण्याच्या मुद्रेत जिभा अगदी लांब तोंडातनं काढून सज्जपणे उभे होते। श्रीगुरूंची नजर जाताच ते वाघाचे दोन शूर बच्चे छलांग मारीत झाडीत शिरले। थोडं पुढं जाऊन त्या बच्च्यांकडे त्यांनी नजर टाकली तर त्यांच्या मातोश्री देखील तिथंच उभ्या होत्या। निर्धास्तपणे ते दोनही बच्चे मातेचं अमृतपान करीत होते। श्रीगुरूंना बघताच ती मायलेकर अगदी सज्जन माणसाप्रमाणे जंगलात निघून गेलेत। श्रीगुरूंची स्वारी परत त्या धुनीपाशी आल्यावर विचार करू लागली, एवढ्या निबिडतम घनघोर अशा अंधारात रात्रीच्या प्रहरी जंगलात ही मायलेकर आपल्याला कशी बरं दिसलीत? हे तो श्री महाराजांची दिव्य लीला म्हणून त्यांनी तर्कवितर्कास पूर्णपणे पूर्ण विराम दिला। सकाळ झाल्यावर पुढच्या प्रवासास प्रारंभ केला। जंगलाच्या बाहेर पडल्यावर पामाखेडी हे गाव लागलं। स्वतःच्या पंचामध्ये शिधा सामग्री गोळा केली। दगडाच्या चट्टाणीवर कणिक भिजवून पळसाच्या पानामध्ये ठेवलेले कणकीचे गोळे गोऱ्यांवर भाजलेत। पाणग्यांचा नैवेद्य श्रींसह नर्मदा मैयास अर्पण करून त्यांनी भोजन प्रसाद ग्रहण केला आणि नामस्मरण करीत करीत जंगलाचं सृष्टी सौंदर्य निरखित सुनारा घाटाकडं मार्गक्रमण केलं। पुढं सुनारा घाटाजवळील किटी घाटाजवळ पोहोचताच तिथल्या नैसर्गिक सौंदर्यानं त्यांना मंत्रमुग्धच केलं। विधात्यानं मुक्त हस्तानं उधळलेल्या त्या नैसर्गिक सौंदर्याकडं ते अगदी बघतच राहिलेत। लगेचच श्रीगुरूंची स्वारी अर्धपद्मासनात आली आणि त्या अद्वितीय सौंदर्याकडं बघतच राहिली। अत्यंत स्नेहभरानं त्यांचे हृदय गहीवरून आलं। डोळ्यातल्या गंगा यमुना थेंब थेंब करीत गालावरनं ओघळू लागल्या आणि नर्मदा मैयाशी एकरूप होऊ लागल्यात। बराच वेळ श्रीगुरूंची स्वारी त्याच अवस्थेत होती। अचानकपणे समोरच्या नर्मदा मैयेच्या जलात त्यांना मोठाले
बुडबुडे दिसू लागले. आश्चर्य म्हणजे त्या बुडबुड्यांमधनं ध्वनी देखील मोठ्यानं ऐकू येऊ लागला. जिज्ञासु वृत्तीनं श्रीगुरूंची स्वारी त्या बुडबुड्यांचं निरीक्षण करू लागली. एवढ्यात त्या डोहातनं 1.5-2 फुटांची 4-5 माणसं बाहेर किनाऱ्यावर त्यांच्या अगदी जवळ येऊन उभी राहिली. त्या 1.5-2 फुटांच्या माणसांना श्रीगुरु विचारते झाले, बाबांनो आपण नेमके कोण आहात? त्यांच्यापैकी एक जण अगदी हात जोडून म्हणाला, महाराज आम्ही शापित जलमानव आहोत, आमची वस्ती नेहमी जलामध्येच असते. आपण कृपया आपल्या मुखातून आम्हास रामनाम ऐकवा, म्हणजे त्या शापित जलमानव योनीतून आम्हाला मुक्ती मिळेल. शापित जलमानवांची वाणी ऐकून श्रीगुरूंचं अंतःकरण दयेनं अगदी भरून आलं. महाराजांचं स्मरण करीत त्यांनी रामनामाची धून सुरू केली. तो दिव्य मंत्र जेमतेम 10-12 वेळा म्हणून झाला असावा. त्या जलमानवांच्या ठिकाणी एक एक शिवलिंग दिसू लागलं आणि काही क्षणातच ते जलमानवी देह अदृश्य झालेत. नर्मदा मैयातील ते तेजस्वी शिवलिंग बघून सद्गुरुनाथ महाराज की जय म्हणून साष्टांग नमस्कार घातला. एवढ्यात श्री महाराजांचा मंजूळ स्वर त्यांच्या कानी आला, बाळ श्रीरामा आपलं इथलं कार्य आता पूर्ण झालं आहे, त्यामुळे तू पुढं प्रस्थान कर. चराचराच्या उद्धाराची तळमळ असणाऱ्या श्री महाराजांना रामनामानं त्या शापित जलमानवांच्या उद्धाराचं सूक्ष्म कार्य श्रीगुरूंकडून करवून घ्यायचं होतं. म्हणूनच तर त्यांना नर्मदा मैयाच्या नैसर्गिक सौंदर्याकडं आकर्षित केलं. ब्रह्मांड नायक ब्रह्मचैतन्य महाराजांची लीला अतर्क्य आहे असं म्हणून गुरु आज्ञेनुसार ते नेमावरकडे प्रस्थान करते झाले. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ त्यांच्याजवळी सार्थ करणाऱ्या नामयोगी माझ्या श्रीगुरूंना आणि नामावतार ब्रह्मचैतन्य महाराजांना माझे कोटी कोटी प्रणाम.